त्यांनी काही आखणी केली असेल, ते त्याचं एक्झिक्युशन मी सतत्याने वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यात त्याचं अतिशय वाढतं लक्ष असतं. ती त्याची अत्यंत जवळची बाजू आहे. किंवा समोरच्या माणसाला आपण म्हणजे त्याला सर्जनीला झालं असं हा त्याचा अभ्यास हा योग्य नाही. त्यांची वाचनं काढून वाचता दाखवता येतील की मोदींच्या अनेक धोरणात त्यांनी कठोर टीका केलेली आणि एकदम उलट चित्त माझं. अजित पवार यांची वैशिष्ट्य आणि त्यांना तुम्ही काय सल्ला आव्हान करणार आहे? की काही अजितच्या ते काय त्याची कष्ट करण्याची तयारी असते. बरं, म्हणजे अगदी सकाळी लवकर उठून लवकर तयार होऊन ती काही दीर्घक्षेच्या कामाच्या संबंधी त्यांनी काही आखणी केली असेल, ते त्याचं एक्झिक्युशन मी सतत्याने वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यात त्याचं अतिशय वाढतं लक्ष असतं. ती त्याची अत्यंत जवळची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की समाजकारणामध्ये लोकांच्या तुम्ही असताना काही भूमिका मांडत असताना काही पथ्य आणि मर्यादा ह्या पाळल्या पाहिजेत. सगळे तुमच्यापुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तुमच्यापुढची मांडणी ही तुम्हाला राजकीय क्षेत्रात तुम्ही असाल तर लाखो लोकांना भेटतात, तर तुम्हाला मान्य असेलही असं नाही. मान्य असं नसेल समजा तर त्याची लगेच चुकाची प्रतिक्रिया देणं किंवा समोरच्या माणसाला आपण म्हणजे त्याला सर्जनीला झालं असं हा त्याचा अभ्यास हा योग्य नाही. बरं सर, तो सुधारावा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न मी अनेकदा पूर्वी बोलत असे, पण त्याचा स्वभाव असतो तो स्वभाव अजून तरी काही बदल दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की कन्सिस्टन्सी. बरं, राजकारणामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे काही असं ते. हल्ली आता त्या लोकांनी जे निर्णय घेतले ते लोकांच्या समोर मतं मागताना कशासाठी मतं मागित, कोणत्या पक्षासाठी मतं मागित, कोणत्या विचारासाठी मतं मागित, त्यांची वाचनं काढून वाचता दाखवता येतील की मोदींच्या अनेक धोरणात त्यांनी कठोर टीका केलेली आणि एकदम उलट चित्त माझं, याचा अर्थ सातत्य नाही. ओके, या अशा काही गोष्टी आहेत, पण ठीक आहे. ओके सर, त्यांच्या पत्नी आता राज्यसभेत तुमच्यासोबत असतील, तर त्यांना काही सल्ला तुम्ही देणार? खरं सांगायचं माझे मी सभागृहात त्यांना एकदा फायदे नाही, अर्थात मी काही जास्त नसतो, चार दिवसाचं फायदेच होतं. हो, कदाचित 11 म्हणजे 11 मी जातो असं नाही, एखाद्या दिवशी 2 वाजताही जातो 3 वाजता. ज्या विषय एखादा महत्त्वाचा असेल त्या विषयाच्या चर्चेच्या पूर्वी जातो, आणि कदाचित त्या वेळेवर गेले असतील आणि नंतर 1-2 वाजल्यानंतर कदाचित घरी गेले असतील, त्यामुळे मला काही फासणार नाही. ठीक आहे, वेळ लागेल, लगेचच्या लगेच लोक तयार होत नाहीत. बरोबर, वेळ तर संधी मिळाली ते संधी चांगले काम करून आपलं व्यक्तिमत्व संसदीय कामाला कसं उभारता येईल याची काळजी घ्यावं ही त्यांची जबाबदारी. बघूया,